नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। राज्य सरकारच्या विरोधात खासदार संभाजीराजे येत्या शनिवारपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत। या उपोषणाला रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी दानफाटा येथील टाकेदेवी मंदिरात बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये वारकरी संप्रदाय आणि इसांबे ग्रामपंचायतीने उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वय विनोद साबळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। आज आमचे वारकरी संप्रदायामधील कीर्तनकार महाराज, लांबे महाराज आहेत, मांडे महाराज आहेत, यांना आम्ही एक विषय घेतला होता की जर मराठा समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, सारथी संस्थेचं उपकेंद्र स्थापन करण्याचे असेल, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरण असेल, OBC-प्रमाणे मराठा समाजाला सवलती असतील, त्यानंतर मराठा समाजावरती जे गुन्हे तरुणवरती गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्यासंदर्भात असतील, किंबहुना वसतिगृहाचा विषय जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह झाला पाहिजे, या विविध मागण्यांसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजे 26 तारखेला उपोषणाला बसत आहेत। आणि मग विविध स्तरातून, म्हणजे जसं रिक्षावाले असतील, माथाडी कामगार असेल, तसं आमचा वारकरी संप्रदायसुद्धा मराठा समाजाच्या मागणीसाठी जर का संभाजी महाराज उपोषणाला बसतात तर त्यांचा पाठिंबा, त्यांच्याशी चर्चा केली आम्ही की महाराज जर का छत्रपती आपले उपोषणाला बसतात तर आपण सुद्धा या संदर्भामध्ये मराठा समाजाला छत्रपतींच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो पाहिजे, त्यासाठी आम्ही आधी बैठक घेतली होती। आणि मी सांगेल की लांबे महाराजांची आम्ही मान्य महाराजांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आमचा संपूर्ण पाठिंबा छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला आहे आणि त्यासाठी ही मीटिंग झाली होती आणि ते पूर्ण ताकदीने वारकरी संप्रदाय संभाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहणार। उघडतील सरकारनं कृपया दुर्लक्ष करू नये, अंत बघू नये। जो आम्ही हक्क मागतो तो हक्क आम्हाला मिळण्यासाठी सरकारनं काही करून आपली भूमिका घ्यावी। सत्ताधारी मंडळींनी केंद्रातला असू दे, राज्यातला असू दे, आम्हाला सगळे पक्ष सारखे आहेत, परंतु सर्व पक्षांना मराठा समाज बांधवांची जी काही 50-55 मोर्चे काढल्यानंतर सुद्धा जर का आम्हाला दुर्लक्षित करणार असाल तर मात्र त्याचा परिणाम तुम्हाला सत्ताधाऱ्यांना भोगावा लागेल, एवढं मात्र निश्चितपणानं या छत्रपतींच्या रायगडच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीतून आम्ही सारे सकल मराठा समाज या ठिकाणी कळकळीनं सांगतोय। कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अर्चना खाडे चव्हाण यांचा सत्कार केला। यावेळी रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, PRO बाळासाहेब कारंडे उपस्थित होते। कळंबोली सेक्टर 1 येथील मोकळ्या भूखंडाला सफाई कर्मचाऱ्यांनी एक वेगळं सौंदर्य लिहून दिलं आहे। मारुती मंदिरानजीक असलेल्या क्रिकेट मैदानाशेजारील एका जागेवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं होतं। महापालिकेच्या सफाई कामगारांनी याच ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावून सुशोभीकरण केले। या सुंदर कामांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केलं आहे। आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे। हा निर्णय अन्यायकारक असून तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिला आहे। महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना आमदार गणेश नाईक यांनी या संदर्भात मंगळवारी पत्र लिहिले आहे। यामध्ये त्यांनी पाणी कपातीचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी रात्री 8 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मेरी आवाज ही पहचान है या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्यासह अनेक संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये सामगंध कला केंद्र पनवेल हे कला सादर करणार आहे। या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोफत प्रवेशिका टिळक रोड येथील अमोल स्टेशनरीमध्ये उपलब्ध आहे। पनवेल महापालिका करदात्यांना आता घर बसल्या आपल्या महापालिका करांचा भरणा करता येणार आहे। त्याचप्रमाणे नावातील फेरफार किंवा तक्रारीबाबत आक्षेप, मालमत्ता उतारा आणि थकबाकीदार नसल्याचा दाखला महापालिका कार्यालयात न जाता मोबाईलवरून भरता येणार आहे।
यासाठी तयार करण्यात आलेल्या पीएमसी टॅक्स ॲपचं आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या ॲपच्या माध्यमातून मालमत्ता धारकांना SMS द्वारे मालमत्ता कराची बिले तसेच अंतिम तारखेचे नोटिफिकेशन देखील येणार आहे. सिडको अधिकार क्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचं दुसऱ्या टप्प्यातील हस्तांतरण सिडकोने केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांच्या हस्ते मुंबई कांदळवन संधारण घटक विभागीय वन अधिकारी M. आदर्शन रेड्डी यांना कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले. याआधीच्या पहिल्या टप्प्यात सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रातील 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाला हस्तांतरण केले होते. कांदळवनांचं पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन ही वने राखीव म्हणून संरक्षित व्हावीत या उद्देशाने सिडकोकडून या वनांचं हस्तांतरण करण्यात आलं आहे. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे, मुख्य नियोजनकार रविकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांनी कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोफत ई श्रम महानोंदणी अभियान 19 आणि 20 फेब्रुवारीला आयोजित केले होते. या कार्यक्रमाचा 270 नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक बबन मुकादम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सारसई येथील 203 आदिवासी बांधवांना मंगळवारी जातीचे दाखले वाटप करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव आणि मंडळ अधिकारी मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला आदिवासी विकास निरीक्षक जगदीश भानुशाली, कैलास चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. सिडकोने घणसोली सेक्टर 10 मध्ये उभारलेल्या गृहयोजनेतील रहिवासी अनेक समस्यांनी हैराण झाले आहेत. या समस्या सोडवण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांना सोमवारी लेखी पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात संदीप नाईक यांनी डॉ संजय मुखर्जी यांची भेट घेऊन या गृहसंकुलातील भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या मागण्यांची सकारात्मक दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे. मुरुडच्या तहसील विभागाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. मुरुड तालुक्यातील भोईगर येथे असलेल्या टेंभोर्डे आदिवासी वाडीमध्ये सोमवारी बालविवाह होत असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली होती. याची त्वरित दखल घेऊन त्यांनी हा विवाह रोखला. या प्रकरणी संबंधितांचे प्रबोधन करावे असे आदेश देण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून बालविवाह करण्यापासून संबंधितांना परावृत्त केले. यावेळी दोन्ही कुटुंबियांकडून बालविवाह करणार नसल्याची लेखी हमी घेण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या दहिवली शाखेच्या वतीने असंघटित कामगारांसाठी मोफत ई श्रम नोंदणी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 213 कामगारांनी त्यासाठी नोंदणी केली. या शिबिराचे कर्जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी रायगड भूषण, किशोर गायकवाड, कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील वाद विकोपाला गेला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या 3 आमदारांनी दांडी मारली. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मनमानी कारभारावर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे 3 आमदार नाराज आहेत. अदिती तटकरे यांच्याकडून रायगडचे पालकमंत्री पद काढून घ्यावे अशी मागणी या 3 आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वीच केली होती. या मागणीची अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने शिवसेनेच्या 3 आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. महाविकास आघाडीची रायगड जिल्ह्यात बिघाडी झाली असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.
कामोठेमध्ये नव्याने DMK सुपरमार्केट सुरू झाले आहे. या सुपरमार्केटचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी DMK सुपरमार्केटचे मॅनेजमेंट आणि कर्मचारी वर्गास पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विकास खरत, युवा नेते हॅप्पी सिंग उपस्थित होते.